कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. काकाजी, काकासाहेब साबले और संदीप जी साबले हमारे साथ जुड़े हैं. साबले फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन बोकरधन मराठवाड़ा महाराष्ट्र से. हाँ जी, हाँ जी. तो काकासाहेब मराठी मध्ये बोलूया. हो ना, तर सांगा आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या काका साहेब. आपल्या एफपीओ चे नाव, किती सभासद आहे आणि किती गाव आहे आणि सध्या काय प्रवृत्ती आहे. संदीप भाऊ, खूप खूप स्वागत. तुम्ही जुडला त्या एफपीओ संघाची. युवा आम्हाला पाहिजे, युवा शक्ती खूप गरज आहे. आमचे साबळे फार्मर प्रोड्युसर कंपनी. हो काका साहेब, कंपनी बारखेडा तालुका भोकरदन. हा, आपला एको येतो बघा. तालुका भोकरदन. हा, आमच्या कंपनीमध्ये 500 मेंबर आहे. बरोबर. हॅलो. 500 मेंबर असून आमच्या कार्यक्षेत्रामध्ये समजा आमच्या जवळजवळ 150 गाव आहे. त्या 150 गावातले आमचे समजा प्रत्येक गावातले समजा 10-10, 5-5 समजा मेंबर आम्ही केलेले. हॅलो. हा, त्याच्यामुळे समजा आमचा सारा तालुका त्याच्यात जुडेले. बरोबर. आणि आमच्याकडे जवळजवळ समजा 10,000 क्विंटलचं कापसाची आवक राहील या वर्षी. हो हो, बरोबर. हा, हो, 10,000 क्विंटल ने तुमच्या स्टेशनची गुणवत्ता चांगली असते कापसाची. हा हो, गुणवत्ता चांगली राहते ना. कोकण शिशिया नंबर 1 वर 5 सेंटर होते मागच्या वर्षी. खरी गोष्ट आहे. आणि 10,000 क्विंटल म्हणजे 1,000 त्याच्यामुळे जर हो हो त्याच्यामुळे यावर्षी समजा जर आपल्याला हे भेटलं तर चांगलं राहणार आहे. बरोबर आहे. नाही, तुमच्याकडे सेंटर आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे सीसीआयच्या. आपली फक्त एक मध्ये जिंकायचं बाकी आहे की एक फॅक्टरी आपल्याला पाहिजे वेगळी आणि कॉमन फॅक्टरी नको. म्हणजे आपल्याला रांगेत उभं राहायचं नाहीये. आपण जे मेहनत करणार आहोत, ग्रेडिंग करणार आहोत आणि टेस्टिंग करून माल पाठवणार आहोत, त्याच्यासाठी एक फॅक्टरी मध्ये माल गेला पाहिजे. तर आपण त्यांना प्रूव्ह करून दाखवू की फायदा सर्वांचा आहे, फक्त शेतकऱ्याचा नाही आहे. सीसीआयचा पण फायदा होणार आहे. आपण त्याच्या फॅक्टरीलाच माल देऊ ना. हा, एकच फॅक्टरी मिळाले पाहिजे. ते त्याच्यासाठी धावपळ आहे आणि ते करून घेऊ आपण. त्यांचं परवानगी पत्र आपल्याला मिळालेलं आहे की आपण खरेदी सुरू करू शकतो बोकरदन मध्ये जेव्हाही त्यांची. मग आपल्याकडे समजा आमच्याकडे कसं एक जिनिंग बी समजा रिकामी आपल्याला द्यायला तयार आहे. हा, ते द्यायला ते रिकामी नाही. त्यांच्यामध्ये त्यांच्या सीसीआयच्या टेंडर मध्ये ज्या जिनिंगनी ऍप्लिकेशन केलं होतं ना, त्याच्यामध्ये पण जिनिंग अप्रूव्ह झालेलं आहे बोकरदन मध्ये. है ना, त्याच्या मधून वेगळी नाही. त्यांचं टेंडर मध्ये ज्यांनी भरलं असेल ना, सीसीआयच्या टेंडर मध्ये त्या जिनिंग आता मग ते आपल्याला आपल्याला एक भेटून जाईल ना त्याच्यातली. नाही, आपल्याला एक म्हणजे ते कोणती एक त्याने लिहून दिलं पाहिजे. ते म्हणतात की कोणत्याही जिन मध्ये तुम्ही माल टाकू शकता. मला परवानगी आहे सर्व जिन मध्ये. आमचे जे 3-4 जिनिंग फॅक्टरी अलॉट करणार आहोत आम्ही बोकरदन मध्ये, तुम्ही सर्व फॅक्टरी मध्ये माल टाकू शकता. आपलं म्हणजे सर्व फॅक्टरी मध्ये माल टाकणार की आमचा माल वेगळा आहे. आपण ग्रेडिंग करणार आहोत, आपण मापणार आहोत, आपण माल चांगला त्यांना देणार आहोत. पण ते दुसऱ्यांचा माल समोर मिक्स होणार आणि ते आपल्याला काही वेगळं चित्र दाखवणार नाही. दुसरं आहे की आपल्याला ते कॉमन रांगेत उभे राहावं लागणार जिथे 5,000 शेतकरी उभे असतील. तर आपण हे जे सगळे कसरत करतो गुणवत्ता वाढवण्यासाठी, तर त्याचा काय फायदा शेतकऱ्याला वेळ वाचून होणार नाही ना. वेळ वाचली पाहिजे ना शेतकऱ्याची हे करून. तर ते करतील असं आमचं मत आहे की आपण खूप निष्ठेने त्यांना सांगत आहोत की 1 वर्ष आम्हाला द्या. 1 वर्ष कसं माल जातो आणि त्या मालाचं टेस्टिंग काय बघतो ते आम्हाला सांगा गाठीमध्ये. आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की हे पुढच्या वर्षी करण्यासारखं आहे.
आता ते करायचं आहे आपण, आणि ते पर्याय आहे म्हणजे एक आहे की हमी भाव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला माल आवाज कटवा द्यायचा हॅलो हा, तर त्याच्या कसं आपण जर एका मालला समजा याला जिनिंगला माल दिला ना तर आपल्याला आपलं समजा आपली ओळख आलं तयार होऊन जाईल ना की आपण समजा माल किती क्वांटिटी देतो कसा देतो. आता एक आपल्याला कसं राहतं आता हे जे व्यापारी माल आणते व्यापारी माल पाणी टाकून आणते जे समजा खराब माल आणते तिथे समजा हे करते द्यायला समजा खालीवर करते आपल्याला तसं आपलं डायरेक्ट शेतकऱ्याचा माल घ्यायचा नंबर एकचा माल घ्यायचा नंबर एक मध्ये द्यायचा बर नंबर एक घ्यायचा नंबर एक मध्ये द्यायचा आणि नंबर एक माल गाठी मध्ये बनवायचा. हा आता त्यांचे बियाणे पण वर भाव मध्ये जाणार आहे बघा ते पण मी खात्री देतो. शेतकऱ्यांचा माल तुम्ही घेताना तुमचे बियाणे 50 रुपये क्विंटल वर जाणार आहे दरवेळी अशी हमी आपल्याला आपल्या बियाण्याचं जे असोसिएशन आहे त्याचे प्रेसिडेंटने दिली आहे की जर तुम्ही शेतकऱ्यांचा माल घेतला ना तर कोणत्याही फॅक्टरीमध्ये माल टाका मी तुम्हाला जे बाजार भाव असतील त्या दिवशी त्याचा वर 50 रुपये देतो. तेच ना मग त्याच्यामुळे कसं होईल झाले ना. हा तर ते तुम्ही पण एक उद्या एक तुमचा लेटर हँड वर मेल टाका कारण की आपला सेंटर पास झालेला आहे बोकरदन मला एक फॅक्टरी जर तुम्ही दिली तर तुम्हाला हे फायदे होऊ शकते म्हणून है ना. बरोबर चालेल चालेल नक्की उद्या मेल करा. आणि आज जे आपल्याला दुसरा पर्याय जे आपल्याला बघायचा आहे ते आहे की निजी खरेदीदार. एक आहे की हमी भाव मध्ये आपण सरकारला देऊ आणि ते आपण आपलं काम चालू आहे पण सर्व शेतकरीच्या उंच भाव मध्ये सरकारकडे पोहोचू शकत नाही सर्वांचा माल पास होत नाही त्यांना वेळ नाही पैसे लगेच पाहिजे लहान शेतकरी आहे तर त्यांची अडचणी पण असते तर त्याच्यासाठी आपण काय मदत करू शकतो तर आपण निजी खरेदी मदत करू शकतो. चालेल ना तर काय खरेदार मध्ये आपण बाजार भावने कापूस घ्यायचा आणि त्याचे गाठी बनवायचे. गाठी बनवल्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय आहे काका. एक पर्याय आहे आपण बीएससी ला ते गाठी विकू शकतो बीएससी मध्ये डिपॉझिट आपण ते करू शकतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये त्याचे भाव बघून. आणि दुसरा पर्याय आहे आपण आपण निजी खरेदीदारला ते देऊ शकतो जे आमच्याकडे आहे खरेदी. चालेल ना मग आपल्याला तसेच खरेदार पाहिजे ना आपल्याकडे एवढं काही आपल्या कंपनीकडे पैसे नाहीये एवढी गुतवाला. बरोबर. आता त्याला कसं आहे समजा जर कधी 1,000 क्विंटल कापूस घ्यायचा 50 लाख रुपये लागते. बरोबर आहे. हा मग आता एवढे 50 लाख रुपये युनिव्हर्समेंट करायला आपली तर काही समजा कॅपॅसिटी नाही. नाही बरोबर आहे. हा तर मग त्याच्यामुळे आपण जे समजा निजी खरेदार आहे त्याने जर आपल्याला तुरंत पैसे दिले तर आपण त्याला देऊ शकतो. हा त्याच्यामध्ये थोडा गॅप तसा आहे की निजी खरेदार म्हणजे आपण जर फॅक्टरीकडे गेलो ना तर ते आपल्याला आपल्याला 1% कमवायला देणार नाही. त्याला मालच या भाव मध्ये पाहिजे की आपण शेतकरीकडे जाऊ शकत नाही. 5,000 बाजार मध्ये ते म्हणणार 4,500 मध्ये द्या 4,500 बाजार मध्ये 4,300 मध्ये द्या. तर आपण गेलो आहे सूत घेण्याकडे जे मोठी कंपनी आहे त्यांना खूप माल पाहिजे आणि गाठी मध्ये पाहिजे आणि त्याच्याशी आपण बोललो आहे ते आपल्याकडे खरेदी करायला तयार आहे. आणि बीएससी मध्ये पण आपण गाठी बनवू शकतो. आता आपला उद्देश आहे की शेतकऱ्याला पैसे रोख मिळाले पाहिजे तरच लहान शेतकरी येणार आपल्याकडे नाही का. त्यांना आपण नाही तर रोख मिळाली हा त्यांना माल दाखवला माल पास झाला की तुमचे पैसे घेऊन जा त्या दिवशी. आणि आपल्याला त्यानंतर एक जिनिंग फॅक्टरीशी आपण साठगाठ करावी लागेल त्यांच्याशी आपण अग्रीमेंट करावा लागेल की आम्हाला तुमच्याकडे माल प्रोसेस करायचा एकदम उत्तम गुणवत्तेचा माल आपण बनवायचा गाठीमध्ये कॉटन गुरु ते सर्टिफाय करणार की हे ही ही गुणवत्ता या या कॅटेगरीची आहे. त्यानंतर ते खरेदाराला आपण भाव वाढवून चांगला बाजार भाव मध्ये आपण माल विकायचा गाठीमध्ये. आता फरक याच्यामध्ये 15 दिवसाचा आहे कापूस खरेदी आणि गाठीची विक्री याच्यामध्ये 7 ते 8 दिवसचा फरक आणि दूध गिरणीकडून पैसे येणे त्याच्यामध्ये 7 ते 8 दिवस म्हणजे 15-20 दिवसासाठी आपल्याला जे भांडवल पाहिजे कारण की शेतकऱ्याला रोग द्यायचा आहे आणि सूत गिरणीला थोडा उधार मध्ये द्यायचा आहे आणि त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट उधार मध्ये द्यायचा आहे.
खरंच पैसे मिळणार ना सर्वांकडे, आपण पैसे मागणार तर ते आपोआप कॅश डिस्काउंट मध्ये सर्व ऍडजस्ट करून घेणार ना आपलं. एफपीओ आपण काय नाही मिळणार पण मग ते कॅश डिस्काउंट नाही कॅश डिस्काउंट केलं म्हणल्यावर मग ते आपल्याला जास्त याच्यात घाट्यात जातं ते घाट्या 2% जर समजा डिस्काउंट केलं, डिस्काउंट 1-1.5% नाही असणार, ते 3-5% असणार, तर ते करून अर्थ नाही. आपल्याला पैसे ऍडव्हान्स द्या सांगायचं नाही, नाहीतर आपला भाव कटिंग होऊन जाणार. तुम्ही जसं नेहमी बाजार मध्ये देता त्याप्रमाणे द्या, आम्हाला गॅरंटी द्या पैशाची. आणि आपण शेतकऱ्याला सांगायचो की जे 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 तुम्ही दुसऱ्याकडे विकत आहात त्याच पेमेंट टर्म ने आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्हाला गावातून बाहेर जाण्याची गरज नाही. आम्ही सांगणार त्या फॅक्टरीवर 3-5 किलोमीटरवर या, माल खाली करा, ग्रेडिंग झाला की पैसे देऊ. बरोबर, याच्यामध्ये गॅप आहे, म्हणजे जे गॅप आहे ना त्याच्यामध्ये एफपीओला पण 2 पैसे मिळणार आहे. आणि जे आपल्याला जर आपल्याला जास्त फायदा झाला तर आपण त्याची वाटप शेतकऱ्यामध्ये डिव्हिडंड म्हणून करू शकतो. बरोबर आहे ना, आपल्याला कुठे नफा करून घरी जायचंय, आपल्याला तर शेतकऱ्याला एफपीओला आवक झाली पाहिजे थोडी, आणि त्या आवकच्या वर जे पैसे असेल ते आपण शेतकऱ्यामध्ये वाटप करू डिव्हिडंड मधून. पण एक आता जे गॅप आहे ते आहे ते भांडवल थोडी थोड्या दिवसाची 15-20 दिवसाची. हे 15-20 दिवसाची जे भांडवल आहे आम्ही खूप एफपीओ साठी मेहनत केली आहे, थोड्या एफपीओ साठी आम्ही आता एकदम करार करण्याची तयारी आहे. 1-2 दिवसामध्ये ते करार होऊन जाणार, मिळणार आहे. आता तुमच्यासाठी पण तेच मेहनत करू शकतो आपण. तुमच्या कुठेही लोन खूप मोठं लोन देणं बाकी आहे किंवा डिफॉल्ट वगैरे आहे का कुठे? नाही नाही, डिफॉल्टर गेलं कुठेच नाही. आपण अजून कंपनी लोनच घेतलं नाही कुठून. हॅलो, कुठून लोनच घेतली नाही ना, तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि कोणत्या वर्षामध्ये स्थापना झाली आपल्या एफपीओची? 2015 मध्ये. ठीक आहे, 5 वर्ष झाली. आपल्याकडे 4 वर्षाची बॅलन्स शीट आहे, बरोबर ना? हो है ना. तर तुमचे मागच्या वर्षाची 2017-19 ऑडिट झाले असतील ना तुमचे? हो है ना. तर ते त्या वर्षी झालं, या वर्षी बॅलन्स शीट जे 2 हा तर यावर्षी तर जे असेल तुम्ही प्रोविजनल पाठवा. आणि मागच्या वर्षाचे 2 वर्षाचे तुमचे जर ऑडिटेड बॅलन्स शीट असेल तर ते तुम्ही आम्हाला मेल करा. तर समोन्नती आहे, नब किसान आहे, यांच्याशी आम्ही बोलूया. आणि तुम्ही पण 1-2 लोकांशी बोला, जय किसान आहे आणि 2-3 अजून प्रायव्हेट कंपनी आहे, तुम्हाला नंबर पाहिजे तर आम्ही देतो. आणि आम्ही यांच्याशी बोलतो आणि 1-2 दिवसामध्ये आपण त्याचा उपाय काढून घेऊ. हे काय, एक फक्त 100 गाठीसाठी आपण करायचं 20 लाख रुपये. त्यानंतर 20 लाख रुपये कमीत कमी 100 गाठ कंटिन्यूस करायचं. कमीत कमी 100 गाठ आपण बनवली पाहिजे. बीएससी मध्ये दिली ते निधी दिली 100 गाठी पाहिजे. 100 गाठी बनवायची आणि करून घ्यायचं. त्यानंतर चालू करायचं. आता तुम्हाला तितकं अवघड वाटणार नाही जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना की आपण कशा प्रकारे करणार आहोत. कारण आपल्याला जे खरीदार आहे ना ते एकदम सॉलिड आहे, म्हणजे कोणीही भांडवल द्यायला नकारणार नाही जेव्हा आपण खरीदाराचं नाव त्याला देऊ. है ना, पण आपली किती तयारी आहे की तुम्हाला है ना, पण तुम्हाला आपली तयारी आहे ना, आहे ना. ते आपण डेफिनेटली असं करून घ्यायचं. आणि म्हणजे तुम्हाला आता 3 पर्याय झाले बघा. एक तर सीसीआयची खरेदी तुम्ही मला उद्या मेल पाठवणार आहात. आपल्याला सेंटर ऑलरेडी मिळालेलं आहे, आपल्याला पाहिजे नाही. आपल्याला शोधायची नाहीये, सीसीआयला आपल्याला द्यायची आहे. सीसीआयने ऑलरेडी 4 जिनिंग करलेली आहे बोकरदेन मध्ये. चार मध्ये आपल्याला एक त्यांनी लिहून दिलं पाहिजे की तुम्ही या जिनिंग मध्ये माल टाका, कोणत्याही जिनिंग मध्ये नाही. झालं ना ते तुम्ही एक मेल मला उद्या करायचं आहे की याप्रमाणे तुम्ही करा. म्हणजे तुम्ही एक सीसीएच्या नावाने मला तुम्ही मेल करायचं उद्या, है ना. बरं, चालू चल. दुसरा आपण बोलणं झालं अनिजी खरेदी, जे आपण बाजार भावने कापूस घेऊ, रोख पेमेंट शेतकऱ्याला देऊ. आणि खरेदीमध्ये आपल्या संगती 2 खरेदीदार आहे, एक आहे बीएससी
आणि एक आहे निजी खरेदीदार, जे खूप मोठी सूत गिरणी आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांनी भाव जास्त दिला आपल्याला, जिकडे आपल्याला नफा जास्त मिळणार तिकडे आपण माल द्यायचा. बरोबर, दोघांकडे पेमेंटची गॅरंटी आहे ना, बीएससी मध्ये तर 100% निजी खरेदीदार मध्ये पण आहे. तर जिथे आपल्याला नफा मिळेल तिथे गाठी आपण द्यायची आणि त्याप्रमाणे वेळेवर पेमेंट घ्यायचं त्यांचं. पण माल गुणवत्ता मध्ये कुठेही मागे नाही पडलं पाहिजे आपण. आणि तुमचे जे चांगले चांगले गुणवत्ता शेतकऱ्याकडे एवढा माल चांगला राहतो, पण आता परिस्थिती अशी होती व्यापारी त्याला खालीवर करून सारे हे करते. डायरेक्ट शेतकऱ्याचा माल कधी शेतकरी खराब करत नाही, शेतकरी करत नाही, खरी गोष्ट आहे. शेतकऱ्याला काय किती वेळ आहे करण्यासाठी, है ना. पण ते आता काय झालं, आता इतक्या दिवसापासून जे आम्ही मरमर करू राहिलो ते आता हे जे होते हे जे व्यापारी आता या जिनिंगवाले बी जे तर डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल घेतच नाही, व्यापाऱ्याकडूनच घेते खाजगीवाले. त्याच्यामुळे शेतकऱ्याला करून देतो ना व्यापारी, दाबून देतो ना शेतकऱ्याला. जिनर स्वतःच तोंडावून कसं तुम्हाला सांगणार की 3500 मध्ये द्या आणि 4000 मध्ये द्या. ते व्यापारीला काय पण सांगू शकता ना, 3000 मध्ये घेऊन येणार कापूस. ते व्यापारी सांगू शकतो शेतकऱ्याला, खरीदारच नाही बाजारमध्ये, कोणी घेत नाही, बाजार तर काही ठिकाण नाही. आता द्या 3500-3500 मध्ये तर मी घेतो, नाही तर नाही घेत, जा तुमचं. काय करणार शेतकरी. काल वणी मध्ये काल वणी मध्ये 1000-3500 मध्ये कापूस विकाला, 1000 रुपये मध्ये. वेचण्याचा खर्च आहे. आणि फक्त सरकी विकली ना, सरकी विकली त्याचे 2300-2500 रुपयाचे भाव आहे. म्हणजे काय काय दशा आहे शेतकऱ्यांची, ते आहे 3500 भाव आणि खूप चांगला भाव असला तर 44-4400 भाव. अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यामुळे नुकसान पण खूप आहे, गुणवत्तामध्ये पण थोडा फरक पडलेला आहे, पण काय कमी तर बाजार भाव नाही पडला पाहिजे ना. आणि थोडा जर चांगला माल कच्चाचा भाव तरी मिळाला पाहिजे. आणि तर म्हणजे शेतकऱ्यांची दुर्दशा अशी आहे की एफपीओ आणि आपण कॉटन ग्रुप महाराष्ट्र फेडरेशनने मिळून यावर्षी काय नाही केलं ना, तर अजून खराब परिस्थिती होणार आहे का साहेब. नाही होणारच आहे. आताच आपण एवढ्या दिवसापासून दर्शक लोकांची जागृता करतो म्हणून थोडस बरं आहे. पण आता त्याच्याकरताच मी मागे एक समजा सरला मी तुम्हाला मेल केलता की आपल्याला एक समजा म्हणलं एक शेतकरी मेळावा घ्या. आणि त्या मेळाव्यात आपण जे समजा बिबिन याच्यावर जे करतो हे काही सारे लोक पाहत नाही आणि साऱ्याला समजत बी नाही. त्याच्याकरता जर समजा एक समजा शेतकरी मेळावा जर समजा कोकणासारख्या ठिकाणी घेतला तर त्या सारे खेड्यापाड्यातले लोक येतील. आणि खेड्यापाड्यात लोकांना जर आपण हे समजून सांगितलं तर त्या आपल्याला स्वाजी बसून जाईल की बाबा यायला 20 दिवस उधार द्यायला काही गोर नाही. पण आता बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण जे जेव्हा सामान्य संजोग असते ना तेव्हा ते आपण हे करत असतो, पण यावेळी ते सरकारी परवानगी घ्यावी लागते ते लोक देत नाही दादा. मेळाव्यासाठी परवानगी देत नाही, लगीन साठी नाही देत, मेळाव्यासाठी असं लोक इलेक्शन साठी गोळा झाले तर वेगळी गोष्ट आहे. पण आपण जर परवानगी मागितली की शेतकऱ्यांचा मेळावा करायचा, आपल्याला सांगणार 20 लोकांच्या वर यायचं नाही किंवा मॅक्सिमम 50 लोकांवर यायचं नाही, तर काय फायदा तिकडे येऊन. आमच्या 200-250 लोक तर वेबिनार बघतात आमचं एक एक. अशी परिस्थिती आहे, नाहीतर आम्ही इकडे बसलो पण असतो ना. आमचं तर कामच शेतामध्ये आहे. पण यावर्षी पाय बांधून ठेवला आहे एक एक, कुठे परवानगी मागता पण येत नाही ते लोक देणार नाही. आपण घरी घरी गेलो तर वेगळी गोष्ट आहे. नाही आता घरी घरी जाऊन तर आमचं चालूच प्रयत्न करणं मग. कॉटनगुरु महाएफपीओ फेडरेशन आहे त्याच्याकडे, आमच्याकडे सरकारकडे डायरेक्ट टच आहे, निजी खरेदीदाराकडे डायरेक्ट टच आहे, बाजार मध्ये काय चालू आहे त्याच्या आम्हाला डायरेक्ट टच आहे. बरोबर आहे. तर ते आम्ही एफपीओला तुमच्या पुढारी ज्याचे डायरेक्टर आहे किंवा चेअरमॅन सीईओ आहे त्या एफपीओला आम्ही संगती घेतो की दादा काका साहेब आता तुम्ही बघा ही परिस्थिती चालली आहे, बाजार इकडे चाललाय, ही संधी आहे, इकडे अडचणी आपल्याला येऊ शकतात, याच्यावर काम करायचं आहे.
तर त्या बिझनेस प्लॅनच्या आपण फ्रेम बनवून घेतो, त्या फ्रेमच्या बाहेर जायचं नाही. आणि मुख्य शेतकऱ्यांचा फायदा, एफपीओ ला आवक आणि एफपीओचा नफा, हे झालं पाहिजे. काही केलं तरी नुकसान झालं नाही पाहिजे कुठे पण. आणि तुम्ही आपलं सभासदपर्यंत घेऊन जाताय, तुम्ही तुमचा सभासद समोर घेऊन जाताय सगळं, है ना. आता ही 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 आपण चेन बनवली आहे ना, याच्यावरच काम केलं पाहिजे. आणि याच्यावर करून गेलं आपण, करून घेतो या 2-3 महिन्यामध्ये काम केलं ना, तर तुम्हाला 2-5 वर्षाचं काम होऊन जाणार का कसं. चालू चालू होणारच ना, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच दिवस. हा आता तुझे 500 सभासद आहे ना, या वर्षी काम समजून थोडं काम करून घ्या, बघा 1500 कसे होऊन जात. चालू चालू आहे ना. काय 6 महिने तुमच्याकडे कापूस येतो, कोणा ना कोणाकडे 6 महिने कापूस असतो तुमच्याकडे. तर हे जर आपण दर आठवड्यामध्ये 100 गाठी बनवली तर तुम्ही जून पर्यंत कापूस ठेवणार लोक आहे. नाही आपण जर अशी जर साईट पाहिजे, जर साईट भेटली तर आपण समजा 2-1000 गाठी बी बनवू शकतो. तेच म्हणतो ना मी, पैशाची जर 20 लाख रुपये मधून बनवू शकतो. हा एकच 20 लाख रुपये मधून 1000 गाठी तुम्ही बनवू शकताय 6 महिन्यामध्ये. चालेल ना, मग आम्ही तर त्या तयारी जायचं. मग तर त्याप्रमाणे करा, तुम्ही कोणाशी बोलायचंय सकाळी बोला, आणि एक जिनिंग फॅक्टरी चांगली द्या मला तिकडे बोकर्जन मध्ये, जिथे आपण तुमचा निजी खरेदारासाठी माल प्रोसेस करू. आणि कोणासाठी तुम्ही भांडवलसाठी बोलता मला सकाळी सांगा, मी या 2 कंपनीशी बोलून तुमचं बॅलन्स शीट बघितल्यानंतर कोणत्याही 1 कंपनीशी आपण संधी करू, आणि तुम्हाला कमीत कमी मध्ये भांडवल मिळून द्यायचे, हे आपण मिळून प्रयत्न करू. ठीक आहे ना. बरं बरं, चालू.